विटेकरांसाठी व परिसरातील व्यावसायिकांसाठी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेला शिवप्रताप ग्रुपचा रेरा अप्रूव्ह प्रोजेक्ट खुणावतोय. दुकानगाळी विक्रीस उपलब्ध. मग हे सर्व काही मिळेल शिवप्रताप गोल्ड टॉवर विटा येथे. खरेदीसाठी दसरा व दिवाळी निमित्त खास ऑफर. फक्त 10% भरा आणि गाळा मालक व्हा. आमची वैशिष्ट्य, फोर व्हीलर व टू व्हीलर प्रशस्त पार्किंगची सोय. प्रत्येक शॉपला 10 फूट इंटरनल पॅसेज, 12 फूट फ्रंट, 12 फूट उंची. वर्कशॉपला दोन्ही बाजून एंट्रन्स. कमर्शियल व पॅसेंजर लिफ्ट. सवलतीच्या दरात कर्ज उपलब्ध. जिल्ह्यामध्ये बांधकाम क्षेत्रात नामांकित असलेलं एक विश्वसनीय नाव म्हणजेच मनन कन्स्ट्रक्शनचं माननीय सुधीर बाबर व सागर वडगावे यांचा ड्रीम प्रोजेक्ट. खटाव तालुक्यातील गोपूज येथील ग्रीन पॉवर शुगर्स या साखर कारखान्याने 100% बैलगाडी मुक्त कारखाना करून देशातील हा कारखाना पहिला कारखाना समजला जातोय. या कारखान्याच्या मागील हंगामावेळी कार्यक्षेत्रात 150 ते 200 बैलगाड्या कार्यरत केल्या होत्या. मात्र कारखाना प्रशासन व कारखान्याचे सर्वे सर्वा संग्रामसिंह देशमुख यांनी यावर्षी बैलगाडी मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे या कारखान्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. मी आरके पवार, ग्रीन पॉवर शुगर पॉवर लिमिटेड गोपूज या ठिकाणी मुख्य शेती अधिकारी या पदावर काम करीत आहे. या वर्षीपासून आमच्या कारखान्याने एक अभूतपूर्व आणि असा विशेष असा एक अभिनव कार्यक्रम राबवण्याचं ठरवलं आणि त्यासाठी व्यवस्थापक संचालक या नात्यानं किंवा आमचे सर्वेसर्व मार्गदर्शक आदरणीय संग्रामभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली या वर्षीपासून आम्ही संपूर्ण बैलगाडी मुक्त कारखाना करण्याचं नियोजन केलं आणि त्यामध्ये आम्हाला सर्व ऊस उत्पादक सभासद आणि कारखाना प्रशासन तसंच औंध पोलीस स्टेशन शासकीय प्रशासन या सर्वांनी सहकार्य केलं आणि त्यामुळं बैलगाडी मुक्त कारखाना करण्यासाठी आम्ही यशस्वी ठरलो. वास्तविक पता पूर्वीच्या काळी ज्यावेळी बैलगाडीनं वाहतूक व्हायची त्यावेळी काही जुन्या व्हरायटीचे ऊस होते आणि उत्पादकताही मापक होती. त्यामुळं सर्वसाधारणपणे 700-800 किलोपर्यंत मजुराला काम करायला आणि बैलांना ती वाहतूक करायला अवघड जायचं नाही. परंतु सध्या काय झालेलं आहे, ऊसामध्ये बऱ्याचशा व्हरायटी निर्माण झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळं ऊस उत्पादनात वाढ झालेली आहे आणि ऊस उत्पादनात वाढ झाल्यामुळं त्या मजुराकडून ऊस तोडणीचं जे काम आहे ते कमी वेळात जादा होत आहे. परंतु आजच्या घडीला विचार केला तर बैलाची ताकद काही वाढलेली नाही. बैलाची ताकद मूळची आहे तीच आहे आणि मग अशा अवस्थेमध्ये पूर्वी जे मापक काम असायचं, मापक वजन असायचं, त्यामुळं बैलगाडीची वाहतूक करताना जास्त त्रास व्हायचा नाही. परंतु आज ती परिस्थिती राहिलेली नाही. आत्ता सर्वसाधारणपणे 3-3.5 टनापर्यंत काही लोक म्हणजे ऊस म्हणजे बैलगाडीमध्ये भरतात आणि त्या बैलाकडून ती वाहतूक करतात. त्यावेळी त्या जनावराला इतका प्रचंड त्रास आणि म्हणजे हाल होतं त्याचं की ते बघतानासुद्धा नको वाटतं. त्यामुळं आमच्या कारखाना व्यवस्थापनानं आणि प्रशासनानं एकत्र येऊन हा एक अभिनव कार्यक्रम राबवायचा निर्णय घेतला आणि त्याच्यामध्ये आम्ही 100% यशस्वी झालेलो आहे. असा यशस्वी झालेला कारखाना भारतात ग्रीन पॉवर शुगर हा पहिलाच आहे. राहत ॲनिमल व प्रशासनाने केलेल्या आव्हानाचा प्रतिसाद देत या कारखान्याने एक चांगला पांडा पाडल्याचीही चर्चा सुरू आहे. तर कारखान्याची निर्मितीच ऊस उत्पादक शेतकरी सभासदांच्या हितासाठी केली आहे. तसेच आम्ही नेहमीच प्रशासन कायद्याचा आदर करीत आलेलो आहोत असे मत कारखान्याचे मुख्य प्रवर्तक संग्रामसिंह देशमुख यांनी बोलताना व्यक्त केले. सत्यजित सकळ, 7 स्टार न्यूज, विटा.